सचिन पायलट आणि बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावली आहे. नोटीस विरोधात सचिन पायलट कोर्टात धाव घेणार आहेत. राजस्थानचं राजकीय संकट अद्यापही संपलेलं नाही असं दिसून येतंय. स्वतःच्या सरकार विरुद्ध बंडखोरी केल्यामुळे सचिन पायलट यांना काँग्रेसनं उपमुख्यमंत्रीपद आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकलं. यानंतर राजस्थान काँग्रेस प्रमुख व्ही महेश जोशी यांच्या तक्रारीवरून सभापती सी पी जोशी यांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे. या नोटीसीविरोधात ते आता कोर्टात धाव घेणार आहेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, सचिन पायलट आता कोर्टात आव्हान देणार आहेत या सभापतींच्या नोटीसीविरोधात, काय अधिक माहिती? बिलकुल, खरं तर आता कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग निवडला आहे सचिन पायलट यांनी, कारण अध्यक्षांनी जी नोटीस दिलेली आहे असा आपण कोणत्याही पक्षाच्या शिस्तीचा भंग केला नसल्याचं सचिन पायलट यांचा दावा आहे. आणि म्हणूनच जी नोटीस बजावण्यात आलेली आहे त्याच्यावर त्याला आव्हान देणारी एक याचिका जी आहे ती आता कोर्टामध्ये दाखल करणार आहेत. पाहावं लागेल की या याचिकेच्या माध्यमातून कोणकोणते मुद्दे सचिन पायलट यांच्यातर्फे मागितले जात सांगितलं जात आणि त्यामुळे आता जो राजस्थानमधला जो वाद आहे तो कोर्टामध्ये घेण्याचं आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद राम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.